आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचा आज शिरोळ तहसील कार्यालय येथे मोर्चा. राष्ट्रवादी शिक्षकांच्या पाठीशी राहील अमरसिंह पाटील. विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिरोळ तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीतर्फे आज दुपारी 12 वाजता शिरोळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीतर्फे आज बुधवारी दुपारी 12 वाजता तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यात शिक्षकांच्या विविध संघटनेच्या माध्यमातून शिक्षक शिक्षिका सहभागी झाले होते. या प्रलंबित मागण्यांकडे सरकार शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीतर्फे काढण्यात आला. शासकीय कर्मचारी संघटनेच्या वतीने आमच्या ज्या शासनाला मागण्या आहेत त्यामध्ये केंद्र शासनाप्रमाणे 7वा वेतन आयोग मिळावा, जुनी पेन्शन योजना चालू करावी, 23 ऑक्टोबर 2017 वरिष्ठ वेतन संजीव निवासिनी ज्या रद्द करावा, डीएलएस सर्व प्रकारच्या अशैक्षणिक कामातून शिक्षकांना मुक्त करण्यात यावे, 27-2 बदलीच्या त्रुटी दूर कराव्यात, 100% पदांच्या प्राथमिक शाळांना मुख्याध्यापक मिळावा, उन्हाळ्यात मुख्याध्यापक मिळावा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना मोफत पाणी पुरवठा आणि वीज मिळावा, केंद्र प्रमुखांची 100% पदं भरली जावीत, एमएसआयटीला मदत वाढ मिळावी, अत्यंत मानधनावरील शिक्षण शाळांना बंद करून पूर्ण वेतनावर नियमित करावे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना दिलेल्या सर्व प्रकारच्या कार्यालयीन प्रशासकीय ऑनलाईन कामातून मुक्त करण्यात यावं, शिक्षकांना 50% राखीव कोटा असावा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा दीर्घकालीन रजा कालावधी रजा राखीव शिक्षकाचे पद भरण्यात यावे अशा या आमच्या मागण्या आहेत. त्याचबरोबर जे अंशकालीन शिक्षक आहेत त्यांना पेन्शन योजना चालू करावी. माजी जिल्हा परिषद सदस्य व शिरोळ विधानसभा परिक्षेत्राचे अध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी शिक्षकांच्या मोर्चाला शिरोळ तालुका राष्ट्रवादीचा पाठिंबा देत राष्ट्रवादी शिक्षकांच्या पाठीशी राहील असा विश्वास व्यक्त केला. आपल्या ज्या शिक्षक बंधू भगिनींच्या ज्या मागण्या आहेत त्या मागणीसाठीच राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुक्याचा अध्यक्ष म्हणून आमचे मराठा समाजाचे सर्व बांधव माझ्यावरले बजेंद्र खांकर सजीराव पवार सर्वच जाधव साहेब या सर्वच मंडळींच्या वतीनं आम्ही वरती असताना आता मोर्चा आला आणि आपला ज्या मागण्या शासनाच्या प्रलंबित आहेत आणि सातत्यानं शिक्षकांच्या ज्या मागण्या आहेत त्याकडं त्या शासनाचं थोडंसं दुर्लक्ष आहे. त्या शासनाला जाग आणण्यासाठी आपण बहुसंख्य शिक्षक बंधू भगिनी तिथं आपण मोर्चाकडून आपण आणला आणि आपल्या संपूर्ण मागण्यांचा विचार करता आम्ही संपूर्ण आपल्या मागण्यांना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून आपल्या सर्व मागण्यांना पाठिंबा देत आहे. यावेळी शिक्षक आणि शिक्षिका यांनी विविध मागणीचे निवेदन नायब तहसीलदार जयवाय दिवे यांना देण्यात आलं. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.